आदिवासी समाजावर वाढत्या अन्याय अत्याचारा विरोधात एकलव्य संघटनेच्या वतीने निफाड तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। भगूर येथील अपंग व्यक्ती चव्हाण यांचे घर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रतिभा पाटील यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये जेसीबीच्या सहाय्याने पाडून या व्यक्तीला बेघर केलं। शासकीय आदेशानुसार भगूर नगर परिषदेने या व्यक्तीचं घर पाडून माननीय उच्च न्यायालयाचाही अवमान केला आहे। याचे तीव्र पडसाद समाज बांधवांमध्ये उमटले। ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार झालेल्या गुन्ह्याची त्वरित चौकशी करून फिरदीस मदत देण्यात यावी, शबरी योजनेअंतर्गत तालुकानिहाय लाभार्थ्यांना कोठा वाढून मिळावा अशी मागणी निदर्शनकर्त्यांनी केली। जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर माळी यांनी आंदोलनाची भूमिका मांडली। या आंदोलनामागचं प्रामुख्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नाशिक भगूर येथील एका आदिवासी इसमावरती वृद्ध इसमावरती अत्याचार झाला। अपंग वृद्ध आहे तो, त्याला नाशिक येथील प्रतिभाताई पाटील विभागीय अधिकारी यांनी अतिशय त्यांच्याबद्दल निंदनीय गोष्ट घडवली, ती म्हणजे त्यांना आपल्या स्वतःच्या राहत्या घरापासून वंचित केलं। कोविड-19 काळामधल्या प्रादुर्भावामध्ये जे शासनाने जे आदेश काढलेले आहे त्या आदेशांचं उल्लंघन करून शासनाचा कुठल्याही प्रकारचा आदेश न मानता न जुमानता स्वतःच्या मनमानी कारभाराने या प्रतिभाताई पाटील या मॅडमनी या इसमाचं घर तोडून स्वतःचं कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे। त्याचप्रमाणे निफाड तालुक्यामधील विविध मागण्या संदर्भात या ठिकाणी आपण तहसीलदार साहेब व प्रांत अधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलं। तर यामध्ये निफाड येथील आदिवासी समाजाचे राहत्या घराखालच्या जागे नाव्या करण्यात यावं, फॉरेस्ट वन जमिनीवरती अतिक्रमण असलेले कायमस्वरूपी करण्यात यावं, या संदर्भाची एक मागणी दिलेली आहे। दुसरी मागणी अशी आहे की आदिवासी समाजाचे जे छोटे छोटे प्रश्न आहे कितपत पडलेले आहे, जातीचे दाखले, रेशन कार्ड यांचे तात्काळ जाचकाठी रद्द करून हे तात्काळ आदिवासी समाजाला कॅम्प घेऊन गावोगावी देण्यात यावे। या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षानंही पाठिंबा दिला। जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे यांनी आदिवासी समाजाच्या मागण्या मान्य करून त्वरित न्याय मिळावा, तसंच एकाही अपंग बांधवांवर अन्याय होऊ नये, असे झाल्यास प्रहार जनशक्ती पक्ष आंदोलन छेडेल असा इशारा सागर निकाळे यांनी दिला। आंदोलनामध्ये एकलव्य संघटनेचे निफाड युवा तालुकाध्यक्ष दीपक माळी, विक्रम माळी, गोरख माळी, बाळू माळी, अमोल वाघ, नवनाथ पवार, प्रहारचे तालुका संघटक ज्ञानेश्वर सांगळे, गणपत सुराशे, प्रकाश निकम, सुनील गांगुर्डे, रामनाथ कोरडे, रंगनाथ गांगुर्डे, लहानू आंबेकर, संगीता गायकवाड, यशोदा गांगुर्डे सहभागी झाले होते। तहसीलदार शरद घोरपडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। मनोहर गायकवाड, दिशानूज, निफाड।